प्रथम कुणाला संबोधित करू अशा थोड्या संभ्रमात होते, कारण मानसी असं म्हणाली की आम्ही दोघी चांगल्याच मैत्रिणी आहोत आणि माझ्या डाव्या बाजूला जी बसली आहे ती तिच्याबरोबरच काम करते. पण हा संभ्रम जेव्हा आला तेव्हा ग दि माडगुळकरांच्या एका कवितेची आठवण झाली आणि ते असं म्हणाले, युवक हो विश्व उद्याचे तुमचे, युवक हो विश्व उद्याचे तुमचे, जे जे अमुचे ते ते होवो तुमच्या उपयोगाचे, युवक हो विश्व उद्याचे तुमचे. आता ह्या वयामध्ये मार्गदर्शन करणं म्हणजे थोडंसं कठीण आहे, कारण काळ बदलला आहे आणि काळ बदलला आहे त्याच्याप्रमाणे आपल्या शिक्षणाच्या पद्धतीही बदलल्या आहेत. आज व्हर्च्युअल क्लासरूम्स आहेत, ई लर्निंग आहे, आपण मोबाईलवरनं पण शिकू शकतो, क्लाउड कम्प्युटिंग आहे, अनेक गोष्टी बदलल्या आहेत आणि ह्या शिकायला आम्हाला शिकायलासुद्धा खूप प्रयास पडले. इंग्लिशमध्ये बोलू का मराठीत बोलू? सेमी सेमी म्हणजे थोडं मराठी आणि थोडं इंग्लिश. हिंदी मला येतच नाही आणि गुजरातीही येत नाही, कारण जेव्हा मी शाळेमध्ये होते तेव्हा हिंदीची परीक्षाच नसायची आणि हिंदी हा विषयही नव्हता, म्हणून फक्त हिंदी जे ऐकलं ते घरी दूध आणणारा भैया यायचा त्याच्याकडूनच ऐकलं. म्हणून चांगलं हिंदी, उर्दू मिश्रित हिंदी, उत्तम हिंदी हे कधी बोलता आलं नाही. परंतु एका मैत्रिणीने मात्र सांगितलं की हिंदीमध्ये जे उर्दू मिश्रित काही शेरो शायऱ्या असतात त्या खरोखरच खूप भावपूर्ण असतात, आणि म्हणून ती म्हणाली की खुदी को बुलंद करीत ना की तकदीर से पहले खुदा बंदे से खुद पूछे बता तेरी रजा क्या है. अतिशय उत्तम तऱ्हेने तिने मला मार्गदर्शन केलं की खरोखर स्वतःला इतकं बुलंद कर, आपण बाई आहोत असं तू कधीही वाईट वाटून घेऊ नकोस, तितकीच बरोबरीने जर तू मनापासून काम केलंस तर तू यशस्वी नक्की होशील. आणि मार्गदर्शन करणारी खरं माझ्या आयुष्यामध्ये मला मार्गदर्शन करणारी ती माझी आई. माय मदर यूज टू टेल मी वेन एवर आय केम बॅक होम क्राईंग सेईंग दॅट वाय इज इट दॅट माय हाईट इज नॉट ग्रेट ॲज हाय ॲज मानसी इज. सो शी सेड व्हॉट्स द प्रॉब्लेम, आय सेड द टीचर टेल्स मी टू सिट ऑन द फ्रंट बेंच अँड गोज ऑन आस्किंग मी क्वेश्चन्स. सो माय मदर सेड, वेल दॅट्स द बेस्ट थिंग, इट इज नॉट द फिजिकल हाईट विच इज इम्पॉर्टंट बट इट इज द मेंटल हाईट विच इज इम्पॉर्टंट अँड दिस इज द फर्स्ट थिंग दॅट आय ऑलवेज रिमेंबर वेन एवर आय लुक ॲट द पोडियम. आय लुक ॲट द पोडियम्स हाईट and if the podium is the same height as mine, I don't stand next to the podium, I take a mic in my hand. That is how I have overcome the difficulties. How you overcome the difficulty is much more important than crying, than worrying about it. So that is the first thing, because nowadays in medicine, and Dr. Rajadhyaksha is here so he will agree with me, in medicine it is the mind and body medicine which is very important. If your mind is clear, if your mind is working properly, if your hypothalamus pituitary adrenal axis is working well, certainly you can achieve your success. So the children who are very successful can achieve success only if their mind is at rest. Otherwise, today the ABCD of the children has changed. It is not A for apple, it is neither A for Amitabh Bachchan, it is A for acidity, B for blood pressure, C for cardiac attack, D for diabetes, E for emotional disturbances and F for frustration. So this is what happens to children. I appeared for Homi Baba but I didn't clear it, depression. I appeared for Homi Baba again, I didn't make it, frustration. And the frustration is because of the parents' expectation from the children. The parents expect, but there are some proud parents whose child stands first and they are very happy. Girish is here and he knows that his daughter is doing extremely well. That is why he is a very happy person. But everybody is not as lucky as Dr. Girish is or others are. So,
even if your child does not stand first, I in my educational system never stood first. Not even 10th, not even 15th. One day I came home and told my mother, my rank is 20th. She said, what are you worried about? How many children are there in the class? So I said, 35. Look at the 35th person who is much lower. And also look at the first person. So study well as the first person did. And look at the 35th person whom you should help. That you have at least got so many marks. This is what is very important. How your mind works, and scientific mind ultimately comes when you ask questions. When the mother is cooking at home, when myself and Mansi discussed it some time back, long back, I think 4 years back, we thought of a project called Kitchen Science. The mother can teach their children in the kitchen. Everything she can teach, all that is in the science, all that is in the physics, all that is in the chemistry, all that is in the biotechnology can be taught in the kitchen, provided the mother is knowledgeable about it. And that is why lifelong learning is extremely important. If you learn continuously, at 76 also, I learn about cloud computing. Why? Because I have got to tell my granddaughter what is cloud computing. I have got to tell them what is virtual classroom. I have got to tell them what is a tab and what is inside the tab. So this is how you must learn continuously. And when the mother is cooking rice, jeva ti swayampak karat aste tema tandul dhute mag te gas varti thevte ukli alyanantar jhakan thevte tyachyavarti and te jhakan jo purna thevlo tar te jhakan padun jato and then we ask the child, why is it that it is thrown out? Ti vaaf aste, tya vaafecha zorani te jhakan padun jato. Ani mag vaafecha engine baddal hi apan sangu shakto ki vaafecha engine madhe itki urja aste, itki shakti aste. Phal kapun ka khayla paije. Saral khalli tar kay hota, sali madhe kiti jantu astat. Ya sagalya goshti aplyala ghari shikavta yetat. टॉमॅटो आम्ही अगदी लहान मुलांना टॉमॅटो हातात देऊन सांगतो की घट्ट धर आणि त्याने घट्ट धरला की तो कुस्करला जातो त्याच्यावरूनच टॉमॅटो हा सॉफ्ट आहे बटाटा हातात दिला आणि तो जरी आपण घट्ट धरला तरी तो तितका फुटत नाही कारण तो फर्म आहे आणि मग दगड हातात दिला आणि पुन्हा घट्ट करायला सांगितलं तो अजिबातच फुटत नाही कारण तो हार्ड आहे. So you can make a difference between hard, soft and semi-soft. This is how the mother keeps on. Jeva garam patel uchlaycha asto tema ti chimta ki mag gavi asa vaparte ani ti gavi baghitlyanantar aplyala disto ki pudhe chota aahe ani mage lamb aahe. So you can talk about fulcrum there. You know, this is how the kitchen can be. Why is it, hello? Why is it that the coated utensils are better? Why? What is inside? How is the coating? Purvi jeva ami swayampak karayacho tema pitalechi bhandi hoti ani tyana atmadhye kadhai lavayachi. Atacha mulani kadhai kadhi baghitleli nahiye pan ya kadhai madhe kay asto हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. प्रत्येक वेळेला मूल जेव्हा प्रश्न विचारतं तेव्हा आईला जरी उत्तर देता आलं नाही किंवा वडिलांना उत्तर देता आलं नाही तरी त्यांनी वाचून उत्तर द्यावं ना त्याला. याच्यातूनच मुलं कितीतरी शिकतात. सो दिस इज हाऊ द सायन्स इज एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट. इन द युनिव्हर्सिटी ऑफ मुंबई देर वॉज अ सायन्स काँग्रेस अँड इन सायन्स काँग्रेस वेन आय व्हिजिटेड आय सॉ अ वंडरफुल डायलॉग बिटवीन ए 12th standard student and his teacher. And he said, what have you done? So the 12th standard person said, I've got a sensor and everywhere we tell the people that you must wear a helmet and then only ride a bike. But people don't bother. So many times you see that they don't put helmets. There are police, there is law and so on and so forth. We spend a lot of money. But this boy, what he did was, he did an innovative project. He took a sensor, put it on the bike,
And the bike will, because of that sensor, the bike will not allow the person to sit on the bike, and the bike will not start unless and until he wears a helmet. So how the person thinks, it is the thinking. That is why Abdul Kalam always says, thinking is our capital. Entrepreneurship is the way, and hard work is the solution. So unless and until you work hard, you don't get anything. Hard work is extremely important. Whichever way, whether you are in physics, whether you are in chemistry, whether you are in biology, botany, zoology, anywhere, hard work is extremely important. I see a professor from Wilson College here, and he teaches me how the growth of the plant is there. Tani mala ek kelicha jhad dilo ani tya केळीच्या झाडाला चांगली केळी यायला पाहिजेत म्हणून त्यांनी सांगितलं बाजूला एक अळ करा आणि त्याच्यामध्ये पाणी घाला. पुष्कळ पाणी घातलं आणि त्याच्यामध्ये मीठ घातलं, आणखीन जास्ती काही न्यूट्रिशन्स घातल्यात तर केळी चांगली येतील आणि ती केळी तुमचं नुसतं वजन नाही वाढवणार पण मेंदू पण तल्लक करतील. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट हाऊ यू लुक. अँड टुडे आय वॉज फेलिसिटेटेड, ऑफकोर्स एव्हरी वन वॉज फेलिसिटेटेड, आय वॉज फेलिसिटेटेड विथ फ्रूट. Why is fruit very important? It gives roughage, it gives vitamins, it gives practically everything. It's not only rice, but varan, bhat, tup ani limbu. Uttam ahar hai ka, ta tyachyamadhye proteins hi jatat. Ani hech mulana jar sangitla ki tu varan bhat ka kha, tula proteins kasha karta pahijet, proteins ni kay hota pudhe, मिनरल्स कशाला हवी आहेत, विटॅमिन्स कशामध्ये जातात, तू फळं कशाला खा, नाही नाही तू फळं खाल्लीच पाहिजेस असं सांगितलं तर मुलगा खाणार नाही. पण त्याला जर समजावून सांगितलं की तुझा मेंदू त्याच्यामुळे तल्लक होईल म्हणून तू फळं खा, नक्की तो फळं खायला लागेल. आणि फळं कशा प्रकाराने द्यायची, ज्या तऱ्हेने आपण ती देतो, आज कसं इतकं ॲट्रॅक्टिव्ह त्यांनी ते पॅकिंग वगैरे केलं होतं, मजा आली एकदम फळं घ्यायला. तेव्हा अल्टिमेटली इट इज युअर थिंकिंग विच इज व्हेरी इम्पॉर्टंट. अँड होमी बाबा ऑल्सो मेक्स यू थिंक. देर आर सेव्हरल थिंग्स विच मेक यू थिंक. प्रश्न विचारले मुलाकडनं उत्तर येतं. एकदा मी एका शाळेमध्ये गेले होते आणि मी म्हटलं मला यायला उशीर झाला कारण मी गणपतीच्या देवळात गेले आणि त्याच्यानंतर शिवाच्या देवळात गेले. एक मुलगा उठून म्हणाला बाई तुम्ही त्या गणपतीच्या देवळात गेलात आणि शिवाच्या देवळात गेलात, सरस्वतीच्या मंदिरात नाही गेलात तुम्ही. मी पण थोडीशी विचार करायला लागले की आपण सरस्वतीचं मंदिर कधी पाहिलेलं नाही आहे. दुसरा एक मुलगा उठला आणि तो म्हणला बाई हा तुम्हाला भलतेच काहीतरी प्रश्न विचारतोय, अहो तुम्ही जिथे उभ्या आहात सरस्वतीचं मंदिरच आहे की. अतिशय महत्त्वाचं, मुलं विचार कसा करतात, कशा तऱ्हेने मुलं विचार करतात हे फार महत्त्वाचं आहे. म्हणजे मला जे सुचलं नाही ते त्या छोट्या मुलाला सुचलं, अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. आपण एकमेकांशी कसे वागतो हे सुद्धा मुलं कित्येक वेळेला शिकवतात. आई तू जरा नीट सांगितलंस तर मला जास्त चांगलं वाटेल, ओरडून नको ना सांगूस, किती महत्त्व आहे बघा या गोष्टीला. ओरडण्याने आई तुझ्याच घशाला त्रास होतो आहे असंच मुलं कित्येक वेळेला म्हणतात. महत्त्व कशाला आहे की आपण एकमेकांशी संवाद कसा साधतो, आपण कसं बोलतो हे फार महत्त्वाचं आहे. आणि डॉक्टर राजत दीक्षे इथे आहेत, त्यांना तर ह्या गोष्टीची जास्त माहिती आहे माझ्यापेक्षा, कारण ते मेडिसिनचे प्रोफेसर आहेत. मी तर सर्जन आहे, त्याच्यामुळे सर्जन म्हणजे काय फारसा विचार करायचा नाही, जे काय असेल ते ओपन करायचं आणि पाहून घ्यायचं. पीडियाट्रिक सर्जन म्हणजे तर काय, मला इतका गर्व होता मी पीडियाट्रिक सर्जन झाले तेव्हा की डिफेक्ट्स, डिसॅबिलिटीज, डेफिशियन्सीज, वाय डिस्पेअर, हॅज नॉट गॉड क्रिएटेड पीडियाट्रिक सर्जन्स लाईक मी टू रिपेअर. I can repair a lip which is torn, I can repair a small thing which is on the back, I can repair the leg which is not proper, it is a twisted leg. And then slowly and slowly as I repaired these, I saw that I cannot repair them as the God has given you. That lip is not the same as I repair it, there is a defect of 1%, 5%. So, at the later stage, after retirement, I decided that shall I continue to do this surgery or can I do something to prevent these defects? And there, the thinking is very important. Why do the defects take place? It is the diet of the mother,
It's the way the mother behaves at that time. It's the way other people behave with her. It is her emotional quotient which is very important. So ultimately, it is not the intelligence quotient which is important, but it's the emotional quotient which is important. It's the adjustment quotient which is important. And also together with it, adversity quotient is also important. But the most important quotient, according to me, is the spiritual quotient. Even Zia Modi, who is supposed to be the best amongst, and practically she is so busy everywhere, but she writes a letter to her three daughters and tells them that have faith, fight and finish the game. It's very important. There are three F's which are important. Nowadays in management you talk of three M's and three D's and everything. So one day when I had gone for a public lecture, the person said, it's men, material and money which is very important. So I looked at him and I said, all right, it's the men, material and money, but what about W, which looks exactly opposite that M, and that is women, wealth and wisdom. So it is the woman who can teach, and that is woman power. So woman, why is in the school, barring a few in the school, most of the teachers are ladies? Why? Because it is the lady who can understand a child better. She can understand the child psychology. And there is a person who writes very well. She is, I forget her name, Parul. She's Parul. She writes about science and science educators. And this is definitely an innovative project. One day when Mansi came and she said, this year the thinking is environment, and as environment is concerned, environment and nature, as far as that is concerned, ha season ahe, tya season madhe matar changla milto. And to matar jar apan solla, ta ekhadya shenge madhe ti hirvi hirvi kid aste. Mansi manali, hi kid aat madhe kashi jate, baherun tar kahi disat nahi, hi aat kashi jate. हे जर मुलाला विचारलं तर तो म्हणतो की ह्याच्यात काय मी नवीन नाविन्य शोधणार, ह्याच्यात इनोव्हेशन काय आहे. अहो, इनोव्हेशन सगळ्यात आहे. काहीही बघितलं तरी ते इनोव्हेशनच आहे. सगळे जे शोध लागले ते इनोव्हेशननेच शोध लागले. तेव्हा हा सुद्धा प्रयोग विचार करायला हरकत नाही. मी कोकणातली आहे आणि कोकणात जेव्हा गेले होते तेव्हा बाहेर फिरताना एक असा आंबा दिसला आणि त्या आंबा जवळजवळ 3 महिने जसाच्या तसाच होता. आणि त्या मुलीला असं वाटलं की हा असा कसा राहिला, तर झालं होतं काय, तो आंबा झाडावरनं पडला होता पण त्याच्यावरती गायीनी शेण टाकलं होतं. आणि ते शेण असं होतं की तो आंबा व्यवस्थित 3 महिने चांगल्या पक्क्या परिस्थितीत राहिला. मग त्या मुलीने विचार केला की ह्या शेणामध्ये काय काय आहे की ज्याच्यामुळे हा आंबा व्यवस्थित राहिला, आणि मग आंबे पिकवण्याची कला पण ह्या शेणामध्ये आहे का, हे सगळा विचार. शेवटी कुठचीही गोष्ट पाहिली आपण, अनेक वेळेला सांगितलं जातं की जर मूल होत नसेल तर गाईला प्रदक्षिणा घाला. तर गाईला प्रदक्षिणा घालून मूल कसं होणार असा विचार केला, पण नंतर असं लक्षात आलं की जेव्हा आपण त्या गाई आणि म्हशी ह्यांच्या समोरच जातो तेव्हा एक प्रकारचा दर्प येतो, आणि हा दर्प असतो तो इस्ट्रोजनचा असतो. तेव्हा त्यांच्या शेणामध्ये, त्यांच्या मूत्रामध्ये गोमूत्र कशाला शिंपडतात, त्याच्यामध्ये इस्ट्रोजन असतं. आणि मग हे इस्ट्रोजनच आपल्याला फार महत्त्वाचं असतं. दीज आर हॉर्मोन्स, इस्ट्रोजन अँड प्रोजेस्टेरॉन. दीज बोथ द हॉर्मोन्स डू अ लॉट ऑफ थिंग्स इन अवर बॉडी, अँड दॅट इज वाय दी प्रेग्नन्सी टेक्स प्लेस. सो दिस इज हाऊ यू मस्ट थिंक. वॉट एवर हॅपन्स, थिंक अँड थिंक अँड थिंक. मेक अ थिंक टँक, अँड दॅट थिंक टँक मस्ट बी फर्स्ट. There is a leader for the think tank, and Mansi is your leader. On to my left you have a leader. You have several leaders here, and I must appreciate what your children have done. I think you have done a marvelous job, Mansi. I must appreciate what you have done. And now it's not only the laboratory, but it's online. So that online is very, very important. I would like to register myself for this online, so that I will learn a lot from this particular thing, and then I can pass on the knowledge, because ultimately women gossip. So instead of gossiping, I can
gossip like this, I can have a science gossip. It's not only training in the kitchen, that is kitchen science, but then from gossip also I can teach science. So, ladies and gentlemen, actually, when I was traveling by IndiGo flight, the announcer said, "Ladies and gentlemen, boys and girls," and I was so happy. I was never addressed like this, boys and girls. I had never seen that. So, ladies and gentlemen, boys and girls, I'm extremely happy to be here for this particular function. And I have not come here to give a speech. I have not come here to appreciate what Mansi has done. But I have come to appreciate the children who have a scientific mind, a scientific temper. कारण आपले जे पहिले प्रेसिडेंट होते त्यांनी असं म्हटलं होतं, ज्ञानम विज्ञान संहितम. ज्ञान आणि विज्ञान हे एकत्र आलं पाहिजे. प्रत्येक प्राईम मिनिस्टर, प्रत्येक प्रेसिडेंट हेच म्हणतात की सायन्स अँड टेक्नॉलॉजी. परंतु झालं काय, एकदा माणूस देवाकडे गेला आणि देव म्हणाला, तुला काय हवं, काय हवे तुझं? माणूस बदला, सर्व साध्य हो पराक्रमाते, असं माणूस म्हणाला, मला शस्त्र हवं, कारण सर्व साध्य हो पराक्रमाते. देवानी त्याला शस्त्र दिलं. झालं काय, त्या शस्त्रांनी फक्त संहार झाला, मारामारी झाली, एकमेकांची रक्तपात झाला. पुन्हा माणूस देवाकडे गेला आणि म्हणाला, शास्त्र हवे माझं. माणूस बदला, सायन्स अँड टेक्नॉलॉजी, शास्त्रच पाहिजे. पुन्हा शास्त्राने काय झालं, पुन्हा संहार झाला, कारण अनुभवांचा शोध लागला. चांगले शोध फार महत्त्वाचे असतात, पण वाईट शोध आणि त्यांचा वाईट वापर हाही तितकाच महत्त्वाचा असतो. शेवटी पुन्हा माणूस देवाकडे गेला, तेव्हा देव म्हणाला, काय हवे तुझं? बावरलो, मी वाट दिसेना या तिमिरातून. अरे मानवा, तुझं जवळीचं आहे, दीप लावतो तव माणूसपणा. हा माणुसकीचा दीप लावण्याकरता आपण आज सगळे जमलेलो आहोत इथे. आणि माणुसकीचा दीप कधी लागेल, जेव्हा आपण चांगले विचार करू, चांगले आचरण करू, आपण जे मन असतं आपलं ते मन मनमिळवू असेल, आपलं तन असेल ते तंदुरुस्त असेल, आणि सगळं सायन्सनी जमेल, आणि आपण मिळवलेलं धन धवल असेल, ही त्रिसूत्री जर असली, आणि आपण घरी मुलांशी बोलताना आपल्या डोक्यावरती बर्फ, जिभेवरती साखर आणि पायाला चाकं असं जर केलं, तर नक्की यशस्वी होऊ आपण स्वतः आणि आपली मुलं सुद्धा. आज पुन्हा इथे मला बोलवल्याबद्दल आणि ह्या मुलांशी संवाद साधता आला, आपल्याशी संवाद साधता आला, याच्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद देते. संक्रांतीच्या शुभेच्छा देते. संक्रांत म्हणजे काही वेगळं आहे का असं सायन्स वगैरे म्हणतील, वेगळं काही नाही आहे त्याच्यामध्ये. प्रत्येक दिवस असतो तो सारखाच असतो, पण निदान कमीत कमी आपण त्या दिवशी एकमेकांची आठवण करून तिळगुळ घ्या आणि गोड बोला. आणि तिळगुळ का घ्या, कारण तिळामध्ये काय असतं, स्निग्ध पदार्थ असतात, गुळामध्ये एनर्जी असते, हे सगळे एकत्र करून नक्की गोड बोला. शेवटी गोड बोलण्याला अतिशय महत्त्व आहे, म्हणून कुसुमाग्रज असं म्हणतात, नाविका मी परंतु फिरतो, सात नभा खाली निर्मितो नवक्षितिजे पुढती. चला उभारा शुभ्रशिळे ती गर्वाने वरती, आणि कथाया खुळ्या सागराला, अनंत अमुची ध्येया सक्ती अनंत अनाशा, किनारा तुला पामराला. तर सागराला किनारा आहे मुलांना, तुमच्या उत्साहाला किनारा नाही आहे. तुमचा उत्साह असाच खळखळत राहू दे, तुमच्या डोक्यातून सगळे सायन्सचेच विचार असू देत, आणि त्या सायन्सच्या विचाराने तुम्ही प्रगल्भ व्हा, आणि प्रगल्भ झाल्यानंतर इतरांनाही प्रगल्भ करा, अशी ईश्वरचरणी प्रार्थना करते. आणि माझं भाषण संपवते, पुन्हा